सिल्लोड तालुक्यातील शिवना परिसरातील शेतकरी रोपवाटिकेतील मिरची रोपाला पसंती देत आहे। सिल्लोड तालुक्यातील शिवना परिसरात सध्या मौसमपूर्व मिरची लागवडीचे प्रमाण वाढले आहे। गत वर्षी मोठ्या प्रमाणात मिरचीची लागवड करण्यात आली होती। यावर्षी सुद्धा पाणी टंचाई असून परिसरातील विहिरींनी सध्या तळ गाठले आहे। ज्या शेतकऱ्यांच्या शेततळे किंवा विहिरीत पाणी आहे त्या पाण्यावर मिरची पिकाची लागवड होताना दिसत आहे। मिरचीचे रोप हे रोपवाटिकेतच उत्तम दर्जाचे असल्याने शिवना गावाच्या बाजूला लागूनच असलेल्या जळकी बाजार या गावातील शेतकऱ्यांनी ठिबक सिंचनावर आधारित जवळपास 40 एकर क्षेत्रावर उन्हाळी मिरचीची लागवड केली आहे। तर शिवना परिसरातील विहिरींना अत्यल्प पाणी असल्याने शेतकऱ्यांनी खरीपपूर्व मशागतीची कामे उरकून मिरची लागवडीसाठी बेड तयार केले आहे। तर येथील बहुतांश शेतकऱ्यांनी पूर्व हंगामी मिरचीची लागवड केली आहे, तर उर्वरित शेतकऱ्यांनी मिरचीसाठी शेत तयार करून बेडची उभारणी केली आहे। येत्या 25 मेच्या आत पूर्व हंगामी मिरची लागवड होणार असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे। केलेली मेहनत सफल व्हावी म्हणून मिरचीचे रोप उघड्यावर घरच्या शेतात न पेरता नेटशेट रोपवाटिकेतील रोपांकडे शेतकऱ्यांचा कल वाढला आहे। ठिबक सिंचन व मल्चिंग पेपर वापरून पिकाची लागवड करण्यात येत आहे। पारंपरिक शेतीला शेतकरी देखील फाटा देत आहे। आधुनिक शेती करून जास्त उत्पादन घेण्याचे प्रमाण परिसरात वाढत आहे। उत्पादन कसे वाढवायचे हे या भागातील शेतकऱ्यांना आता चांगलेच समजले आहे। मिरची लागवड करण्यासाठी पहिले निरोगी रोप तयार करावे लागते। पूर्वी शेतकरी आपल्या शेतात वाफे तयार करून मिरचीचे बी टाकून रोपे तयार करत। ही रोपे उघड्यावर असल्याने यामुळे रोपावरच रोप पडण्याचे प्रमाण जास्त होते। मात्र आता शेतकरी मिरचीची रोपे रोपवाटिकेत निरोगी रोप तयार करून लागवड करीत आहे। घरी रोप तयार करण्यासाठी लागणाऱ्या पाण्याची बचत देखील होत आहे। रोपांची मागणी वाढली असली तरी रोपवाटिकेत पाणी कमी पडत असल्याने टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्यात येत आहे। प्रदर्शन बातम्यांसाठी गणेश जाधव, शिवना।